मऊ लुसलुशीत इडली आणि तीही चटकदार, वा मग तर मेजवानीच. ही चटकदार रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, तर आत्ताच हिला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन तर नक्की दाबा, म्हणजे नेक्स्ट रेसिपीसोबत मी स्वतः होऊन तुमच्याशी कनेक्ट होईन. ही स्टफ्ड इडली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे इडलीचं बॅटर, अगदी मस्त फर्मेंट झालेलं आहे. यात हे एरिएशन बघा भरपूर, आणि चमचा जर आपण त्याच्यावर ठेवला तर तो कसा अगदी अलगद आत जातो आहे, म्हणजे आपलं बॅटर अगदी व्यवस्थित तयार आहे इडली बनवण्यासाठी. आता आपल्याला बनवायची आहे स्टफिंग. यासाठी काय करायचं, एका पॅनमध्ये 1-2 टीस्पून तेल घ्यायचं. तेल तापलं की टाकायची मोहरी, आणि मोहरी तडतडली की लगेच एक मीडियम साईजचा कांदा आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे. कांदा फक्त मऊ पडेपर्यंतच आपल्याला परतायचं आहे. अगदी सिम्पल स्पायसेस आपल्याला वापरायचे आहेत, 1/2 टेबलस्पून धणेपूड, 1/4 टेबलस्पून जिरेपूड, 1/2 चमचा आल्या लसणाची पेस्ट. आणि या सगळ्यांना एकदा जरा परतून घेऊयात, म्हणजे आपली जिरे आणि धणेपूड करपणार नाही. आता आपल्याला घालायची आहे 1 टेबलस्पून लाल तिखट. नेहमीचा मसाला टाकलात तर उत्तमच, नाही टाकलात तरीही हरकत नाही. आता तिखट टाकल्यावर याला पुन्हा एकदा मिक्स करूयात, कारण तिखट करपलं की कडबडपणा येतो. आता इथं मी 4 उकडलेले बटाटे कापून घेतले आहेत, ते ॲड करते. सोबत 1/2 चमचा कढीपत्ता पावडर टाकायची आपल्याला. एकदा व्यवस्थित मिक्स करूयात. तुमची फ्रेश कढीपत्ता जर घालायची इच्छा असेल तर घालू शकता, आणि हिरवे मटार तर यात नक्की घाला, त्यांना नाही परतलं तरीही चालतं, इडलीसोबत ते अगदी व्यवस्थित शिजतात. आता चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आपल्याला ह्याच्यात, आणि चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून मंद आचेवर याला 2 मिनटंपर्यंत वाफ येऊ द्यायची, आणि मग गॅस आपण बंद करणार आहोत. आता तुम्हाला अशी फोडणी नको असेल तर फोडणी न घालताही तुम्ही स्टफिंग बनवू शकता. मोहरी आणि कांदा सोडून बाकी सगळे जिन्नस सेम ठेवायचे, मटारही ॲड करायचेत. आणि आता बॅटर तुम्ही बनवलं फोडणीशिवाय किंवा फोडणीसोबत, तरीही आपल्याला त्याला मस्त कुसकरून घ्यायचं आहे. आता यापासून आपल्याला लहान लहान पॅटीच्या शेपमध्ये बॉल्स बनवून ठेवून घ्यायचे आहेत, आणि मग आता आपण इडली बनवण्याकडे वळूयात. इडली पात्रात जेमतेम 200 ml पाणी घातलं आहे मी. शेवटचा इडलीचा साचा आणि तळ याच्या मधोमध पाण्याची लेवल हवी आपल्याला. साच्याला तेलानं थोडं ग्रीस करून घेऊयात, मग थोडंसं इडलीचं बॅटर घालायचं आपल्याला, म्हणजे 1/2 पेक्षा कमी. त्यावर आलू टिक्की ठेवायची अगदी अलगद, तळाला टच करू द्यायची नाही आपल्याला, आणि टिक्कीचा साईज खूप मोठाही नाही ठेवायचा. मग वरून थोडंसं बॅटर टाकूयात आपण. झालं, अशा सगळ्या इडल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. इडली पात्र झाकूयात आणि मंद म्हणजे मीडियम टू लो फ्लेमवरती 12-15 मिनिट आपल्याला ही इडली वाफवून घ्यायची आहे. गॅस बंद केल्यानंतर 10 मिनिटांनी आपण इडली पात्र उघडायचं आहे. चमच्याला मी मागून ग्रीस केले आहे आणि इडली बघा अगदी सहजपणे बाहेर निघते. आता आपली चटकदार इडली तयार आहे. तुम्ही टोमॅटो सॉसची खाऊ शकता, गार्लिक सॉसबरोबर खाऊ शकता, किंवा शेंगदाण्याची चटणी जरी असली तर खूपच छान. या चटकदार इडलीला अगदी मस्त चव येईल या चमचमीत चटणीने. आणि एकदा तुम्ही ही नक्की बनवून बघा. सोपं आहे. मुठभर कोथिंबीर, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1-2 हिरव्या मिरच्या, 1 मूठ भाजलेलं सुखं खोबरं, 2 मूठ भाजून साफ केलेले शेंगदाणे, सोबत लागेल आपल्याला 6-7 कढीपत्ता आणि 4-5 पुदिन्याची पानं. झालं, मीठ घालूयात. मिक्सरमध्ये याला गरजेप्रमाणे पाणी घालत अगदी छान वाटून घेऊयात. शेवटी याला मस्त पंच मिळेल या ड्राय मँगो पावडरने, बस 1 टेबलस्पून. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता याला फोडणी दिली तर आणखीनच छान चव येते, पण नाही दिली तरी काही हरकत नाही. चला आता आपली चटकदार इडली आणि चमचमीत चटणी तयार आहे. मस्त खा, रेसिपीला एक चटकदार लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकनही दाबा, म्हणजे